आंदोलनातून काहीतरी अघटित घडलं असतं, त्यामुळे केंद्रानं तिन्ही कृषी कायदे मागे घेतले हे बरं झालं अशी टीका भाजप खासदार कंगना राणावत यांनी केली. कंगना राणावत यांचं हे जे वक्तव्य आहे ते अतिशय उथळपणाचं आहे, बेजबाबदारपणाचं आहे. आणि भारतीय जनता पक्षानं जरी त्या वक्तव्याशी पक्षाचा संबंध नाही असं म्हटलं तरी सुद्धा कंगना राणावत या भारतीय जनता पक्षाच्या खासदार आहेत, ते विसरून चालणार नाही. तेव्हा अशा प्रकारे घोर अपमान करणार, शेतकऱ्यांचं अपमान करणारे वक्तव्य ज्यांनी केलेलं आहे कंगना राणावतने, त्यांच्यावर त्यांनी कारवाई केली पाहिजे. आणि पुन्हा असं वक्तव्य होणार नाही याची त्यांना ताकीद दिली पाहिजे. साधी गोष्ट आहे, या आंदोलनामध्ये जवळपास 750 शेतकऱ्यांचा बळी गेला. तिथं जवळपास वर्षभर मीडिया सातत्यानं हजर होता, गुप्तचर यंत्रणा सरकारची सगळी हजर होती. सरकार त्यावेळी वारंवार या चळवळीमध्ये फूट पाडून या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते. जर अशी घटना घडली असती तर ते गुप्तचर यंत्रणेच्या नजरेतून सुटली असती का, मीडियाच्या नजरेतून सुटली असती का, मग अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या चळवळीला बदनाम करण्याचा प्रयत्न एखादा जबाबदार लोकप्रतिनिधी करत असेल तर त्या पक्षानं त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. अन्यथा देशातला शेतकरी भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. विधानसभेच्या रिंगात उतरणार काय? स्वाभिमानी शेतकरी संघटना शिरोजी जागा लढवणार आहे, 100% खरं आहे. आणि आम्ही लढवणार आहोत, कारण अनेक वर्षापासून ती जागा आम्ही लढवतो. अर्थात उमेदवारीच्या बद्दल आम्ही सगळेजण चर्चा करणार आहोत आणि चर्चा करून आम्ही निर्णय घेणार आहोत. सध्या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी असेल, शरद जोशींची संघटना असेल किंवा BRS असेल, अन्य काही छोट्या मोठ्या राजकीय पक्षांना एकत्रित करून आम्ही एक परिवर्तन आघाडी निर्माण केलेली आहे. उद्या आम्ही परिवर्तन आघाडीच्या वतीनं मी, माझे आमदार शंकरण्णा धोंडगे, माझे आमदार वामनराव चटप, आम्ही बाळासाहेब आंबेडकरांना पुण्यातही भेटणार आहोत. ही आमची प्रयत्न आमचा चालू आहे ही आघाडी करण्याचा. आणि त्याच्यामध्ये आता एकदा आघाडीत आपण आहोत म्हटल्यानंतर शिरोळची आमची जागा आहे ती आम्ही मागणारच. अर्थात आघाडीमध्ये जो काही निर्णय होईल त्याबद्दल आम्ही लढूच, परंतु शिरोळच्या जागेबद्दल आम्ही आग्रही राहू. आणि मग एकदा शिरोळ आघाडीतून आम्ही शिरोळची जागा आमच्याकडे आल्यानंतर मग आम्ही निश्चितच आमचा उमेदवार निश्चित करू. जर कार्यकर्त्यांनी पुन्हा आग्रह केला आपल्याला विधानसभेसाठी, पहिल्यांदा ही स्वाभिमानीला जागा मिळून दे आघाडीतून आणि मग आम्ही ठरवू ना. मी लोकसभा लढवलेली आहे आणि पुन्हा लोकसभेमध्ये जाऊन किंवा राज्यसभेमध्ये जाऊन, राज्यसभा तर शक्यच नाही आम्हाला, पण लोकसभेमध्ये जाऊन मला MSP गॅरंटी कायदा पास करून घ्यायचा आहे. आता फक्त चळवळ माझी त्यासाठीच चालू आहे, त्यामुळे देशभरातल्या सगळ्या शेतकरी संघटना एकत्रित केलेल्या आहेत आणि त्यामुळे तेच माझं पहिला उद्दिष्ट आहे. परिवर्तन आघाडी हे महाराष्ट्रामध्ये किती जागा लढवणार आहे याबद्दल काही चाचपणी केलेली आहे? शहरातल्या सुद्धा काही सामाजिक संघटना आमच्या मध्ये आलेल्या आहेत. माझे आमदार कपिल पाटील सुद्धा आम्हाला जॉईन झालेले आहेत. त्यामुळं संख्येपेक्षा प्रत्येक मतदारसंघामध्ये स्वच्छ चारित्र्याचा, स्वच्छ हाताचा असा उमेदवार आम्ही शोधून त्याच्या पाठीमुळे आमच्या परिवर्तन आघाडीची ताकद लावणार आहोत, मग तो शहरी असो किंवा ग्रामीण असो. दिल्लीच्या सीमेवर जे शेतकऱ्यांचं आंदोलन